नमस्कार मी प्रियांका माई डिजिटल प्रभातच्या करिअर अपग्रेड या विशेष मालिकेत तुमचं स्वागत करते आज आपण आलो आहोत कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे या ठिकाणी चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले या भागात आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अँड प्रोसेसिंग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा अभ्यासक्रम नेमका काय आहे यामध्ये कोणकोणते विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात त्याचबरोबर अभ्यासक्रम संपल्यानंतर कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे से विभागीय संचालक दगामोरे मोरे नमस्कार सर डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत करते ऍडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अँड प्रोसेसिंग हा कोर्स नेमका काय बघिनी आपण दैनंदिन जीवनामध्ये पाणी पितो घरात किराणा दुकानावर नाही ते वस्तू आपण घराच्या उपयोगासाठी डाळी साळी गहू ज्वारी बाजरी पीठ मीठ आणतच असतो हॉटेलमध्ये जाऊन खातच असतो परंतु ह्या ज्या गोष्टी इव्हन पाणी असेल डोळ्यांनी आपल्याला पाणी पिण्यायोग्य दिसतंय परंतु खऱ्या अर्थानं ते पाणी किंवा ते लिक्विड मग ते दूध असेल ज्यूस असेल ते पिण्यायोग्य आहे की नाही ते जे आपण पीठ ज्वारीचं आणलं असेल रेडिमेड पीठ कारण आजकाल लोकांना टाईम मिळत नाही आणि त्यामुळे चक्कीवर जायचं काही कामच राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपण ते खातोच आहे परंतु त्याच्यामध्ये कोणकोणते रासायनिक घटक आहेत कोणते नसावेत जे घटक अपेक्षित नाहीत ते खरंच नाहीत ना जे असायला पाहिजे ते आहेत की नाही तर हे जे आहे हे, हे सांगण्यासाठी जे आहे हे, हे जे फूड सायन्स हे शास्त्र आहे याच्यासाठी सामान्य माणसाला तर काही समजत नाही परंतु याची काळजी शासन घेतं शासनाच्या ऑथॉरिटीज घेत असतात फूड अँड अडल्ट्रेशन ॲक्ट आहे शासनाचं अन्न सुरक्षा प्राधिकरण मानके स्टँडर्ड प्राधिकरण मानक मानक प्राधिकरण आहे आणि या मानकाकडून फूड लायसन्सिंग आहे म्हणजे या जे काही उदाहरणार्थ तुम्ही जिलेबी असेल जिलेबीमध्ये जो काही कलर टाकावा लागतो काही तुम्ही जा एकदम भडक जिलेबी दिसते लाल जल ती खावी पण वाटत नाही पण ती लोकांना काही माहीत नसतं ती खाल्ली जाते अशा ज्या जे रासायनिक घटक आहे ते विशिष्ट व... म्हणजे असणं अपेक्षित आहे जरी ते असले तरी सुद्धा ते विशिष्ट प्रमाणातच पाहिजे प्रमाणाच्या बाहेर पण नको प्रमाणाच्या कमी पण नको कारण ते डायरेक्ट शरीरावर असे परिणाम करणारे असतात म्हणून हे जे शास्त्र आहे ही त्या या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती देणारं हे शास्त्र आहे याच्यावर आधारित हा कोर्स आहे याच्यावर जे काम करणारी जी मनुष्यबळ यंत्रणा आहे ते मग फूड अॅनालिस्ट असतील हे कंपनीजमध्ये जे, जे फू मॅन पॉवर फोर्स अपेक्षित आहे ते याच्यातून निर्माण होऊन त्या क्षेत्रात जाणारा असा हा यशनाथ चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे आपण अप्रूव्ह करून घेतलेला हा कोर्स आहे आणि या कोर्सचं ड्युरेशन काय असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे हा कोर्स आहे को तीन सेमिस्टरचा सहा सहा महिन्याच्या तीन सेमिस्टर्स आहेत सर्वसाधारणपणे पहिल्या सेमिस्टरला सहा विषय आहेत दुसऱ्या सेमिस्टरला पाच विषय आहेत आणि तिसरं जे सेमिस्टर आहे ते इंटर्नशिप्स आहे भेटी आहेत वायवा आहे याच्यासाठी ती तिसरी सेमिस्टर आहे याच्यामध्ये जे तुमचे जे विषय आहेत ते विषय सर्वसामान्यपणे फूड केमिस्ट्री फूड मायक्रोबायोलॉजी फूड सेफ्टी फूड मॅनेजमेंट फूड पॅकेजिंग फूडचं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे फूड टेक्नॉलॉजी नंतर या स्टॅ याच्याविषयीचं स्टॅटिस्टिक जी माहिती असते याचासुद्धा एक उ, मोठा अभ्यास आहे तो फूड स्टॅटिस्टिकल मेथड्स आणि न्युमेरिकल मेथड्स याच्याविषयीचा हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे अच्छा आता हे झालं अभ्यासक्रमाबद्दल आणि ड्युरेशनबद्दल सर आ, या कोर्समध्ये कोणकोणते विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतील यामध्ये जो माझा बंधू भगिनी जी बी एस सी लाईफ सायन्स असेल बी एस सी लाईफ सायन्स म्हणजे तो त्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी हे असेल किंवा बारावी आणि बारावीनंतर त्यांचा ॲग्रिकल्चर डिप्लोमा असेल परंतु रिलेटेड फील्डचा दोन वर्षाचा जर अनुभव असेल तर त्यांना या कोर्सला निश्चितरीत्या ॲडमिशन मिळतं त्या आणि या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत या क्षेत्रामध्ये या क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही मोठमोठ्या ज्या फूड फॅक्टरीज आहेत फूड फॅक्टरीज आहेत रेल्वेज आहेत एअरवेज आहेत नंतर तुमच्या फूड लॅब्ज आहेत ह्या लॅब्समध्ये मनुष्य फूड अॅनालिस्ट म्हणून जाऊ शकतो फूड सुपरवायझर म्हणून जाऊ शकतो त्यानंतर फूड सेफ्टी मॅनेजर जो आहे फूड सेफ्टी मॅनेजर तो फूड सेफ्टी मॅनेजर म्हणून जाऊ शकतो फूड ॲनालिस्ट म्हणून तो त्या ठिकाणी काम करू शकतो म्हणजे हे जे विविध हे जे पॅकेजिंग सुद्धा जाऊ शकतो कारण हल्ली पॅकेजिंगसुद्धा विशिष्ट प्रकारचंच असलं पाहिजे ते जे पॅकेजिंग आहे ते म्हणजे मध्ये तर हल्ली काही अलाउड नाही पॅकेजिंग कसं करायचं पॅकेजिंगवर डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असली पाहिजे ते कितीपर्यंत वापरलं पाहिजे नंतर त्या पॅकेजिंगवर तुमचं जे लेबल आहे उदाहरणार्थ म्हणून मी एक सांगेन उदाहरणार्थ हे जे चकलीचं पॅकेट आपण बाजारातून आणलं याचंसुद्धा लेबलिंग आहे या, या लेबल्समध्ये त्यांनी एनर्जी व्हॅल्यू देणं आवश्यक आहे फॅट किती आहे सॅट्युट फॅट आहे ट्रान्सफॅट कोलेस्ट्रॉल सोडियम कार्बोनेट डायलेटरी फायबर शुगर प्रोटीन व्हिटॅमिन ए सी त्यानंतर ह्या याच्यामध्ये एफ एफ एस एस ए आय म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी याचा शिक्का आहे की नाही तो असणं आवश्यक आहे कारण त्यांचं प्रमाणीकरण असेल त्यांचा लायसन नंबर असेल त्या पॅकेजवर तरच सामान्य माणसानं ते घेतलं पाहिजे ही करणारी जी सर्व यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे हा जो मॅन फोर्स याच्यातून क्रिएट होतो मग तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जाऊ शकतो फूड अॅनालिस्ट असेल फूड इन्फॉर्मेशन ऑफिसर असेल, असेल शासनामध्ये फूड इन्स्पेक्टर म्हणून ओळखला जातो लोकल हेल्थ ऑथॉरिटी म्हणून यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेला आपले जे रेस्टॉरंट असतील डेअरी प्रॉडक्ट्स असतील यांचे सॅम्पल्स घ्यावे लागतात सर्वसामान्य माणसाला काही समजत नाही दूध कुठूनही घेतो माणूस तर दुधाचे सॅम्पल्स घेतले जातात डेअरी प्रॉडक्टचे सॅम्पल घेतले जातात आता आपल्याला माहिती असेल पनीर पनीरमध्ये किती मोठ्या प्रमाणात वेसळ होते बगर बगर खाऊन किती लोकांना विषबाधा झाली तर हे जे काही आहे हे फूड इन्स्पेक्टर्स गव्हर्नमेंटचे असतात आणि हे तर गव्हर्नमेंटची यंत्रणा काम करत असतेच परंतु ज्या जे मोठे फूड प्रॉडक्ट निर्माण करणारे जे कारखाने आहेत तर ते करत या क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांना या वर्कफोर्सची आवश्यकता असते अच्छा आणि या क्षेत्रामध्ये जॉब करत असताना हा कोर्स करू शकतो का निश्चितरित्या जी बंधू भगिनी जी आहे या हा जो कोर्स आहे हा कोर्स आपल्याला म्हणजे आमचा हा जो कोर्स चालणार आहे सर्वसामान्य संध्याकाळच्या वेळेला सहा ते नऊच्या दरम्यान जो म्हणजे कोणी नोकरीला असेल तर सर्वसामान्यपणे सहाला ऑफिस संपेल तर सात वाजेपर्यंत तो येऊन कोर्स अटेंड करू शकतो बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार हा सुटीचे जे दिवस असतात शनिवार रविवार सण वगैरे असतात यांच्या दिवशी त्यांच्या याच्यानुसार टाइम टेबल ॲडजस्ट करून असतात त्यांना नोटिफाईड करून वर्किंग त्यांचे जे हवस आहेत कारण त्याचे हवस ठरलेले आहेत जे ते लेक्चर्स आहेत जे ते सिलेबस आहे तो सिलेबस कव्हर करण्यासाठी स्पेसिफिक हवस दिलेले आहेत प्रॅक्टिकलचे हवस आहेत थेअरीचे हवस आहेत त्यानुसार त्यांना ते तो कोर्स पूर्ण केला जाईल आणि यामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात याच्यामध्ये थेरी प्रॅक्टिकल असाइनमेंट म्हणजे थेरीचं सत्तर मार्क असेल प्रॅक्टिकल तीस मार्क असाइनमेंट वीस मार्क म्हणजे विषयानुरूप थो थोडाफार याच्यामध्ये चेंज आहे त्यानंतर सॉफ्ट स्किल आहे त्यांना सर्वसामान्य एक महिन्याचं अटॅचमेंट आहे मग ते फूड फॅक्टरीमध्ये असेल एखाद्या रेस्टॉरंटमध्ये असेल म्हणजे या, या महत्त्वाच्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी एक महिन्याचं अटॅचमेंट दिलं जाऊन त्याला प्रोजेक्ट सुद्धा सबमिट करायचा आहे अच्छा म्हणजे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल जाऊन तिथे चेक त्याला साठी अटॅचमेंट ही दिली जाणार आहे धन्यवाद सर तुम्ही प्रभातच्या प्रेक्षकांना ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल ऍडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अँड प्रोसेसिंग याबद्दलची सर्व महत्वपूर्ण माहिती सरांनी आज आपल्याला दिली आहे हा कोर्स तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या इन्स्टिट्यूटला भेट द्या त्यांच्याशी संपर्क साधा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर करिअर क्षेत्रातील विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुढील भागात तुर्तास धन्यवाद